आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमची सदैव रक्षा करणारे वृक्ष हे देखील बंधूच. कोगनोळीच्या महिलांचे अनोखे रक्षाबंधन, वृक्षाला बांधली राखी. कोगनोळी येथील 1008 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महिलांनी वृक्षाला राखी बांधून हरित क्रांतीचे रक्षाबंधन साजरे केले. वृक्ष हे देखील आमचे बंधू आहेत, ते सदैव आमची रक्षा करत असतात, त्यामुळे हे बंधन दृढ व्हावे या हेतूने या हरित रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील या होत्या, तर प्रमुख उपस्थित म्हणून महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे, राजगोंडा चौगुले, वीरेंद्र चौगुले आदी होते. स्वागत करून प्रास्ताविकात LD चौगुले यांनी हरित रक्षाबंधनाचे महत्व सांगितले व वृक्षाला राखी बांधून त्याची जोपासना करण्याचं आवाहन केलं. यावेळी स्वप्नाली चौगुले, रोहिणी शेट्टे, अनिता चौगुले, कोमल पाटील, प्रणिता मोनाप, निर्मला पाटील, ज्योती मगदुम, तेजश्री चौगुले, श्रीदेवी मानगावे व अन्य महिलांनी वृक्षाला राखी बांधून त्याचं संगोपन करण्याचा निश्चय केला. यावेळी कीर्ती पाटील, संजू खोत, उदय मोनाप, डॉक्टर प्रवीण मगदुम, भूपाल चौगुले, सुरेश चौगुले आदींसह अन्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. अत्यंत पवित्र असा दिवस मानलेला आहे आज श्रावण शुद्ध पौर्णिमा. या दिवशी जे विष्णू कुमार आणि अकंपनादाचार्य 700 मुलींच्या वरती हस्तिनापुर येथे श्रावण शुक्ल पौर्णिमा या दिवशी जो उपसर्ग झालेला होता तो उपसर्ग दूर झालेला दिवस म्हणजे हा रक्षाबंधन पर्व म्हणून या ठिकाणी आपल्या जैन धर्मामध्ये आपण साजरी करत असतो.